महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महानगरपालिकेचे कार्यक्षम नगरसेवक व भाजप पुणे शहरचे योजना प्रमुख अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या वतीने आज शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी भव्य रक्तदान शिबिर प्रत्येक रक्तदात्यास खेडेकर यांच्या वतीने मोफत पोस्टाचा 10 लाखाचा अपघाती विमा तर हेल्मेटचे वाटप देखील यावेळी करण्यात आले. सोबतच 10वी व 12वी परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच धीरजजी घाटे या भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार समारंभ, सोबतच परिसरातील रेशन कार्ड धारक परंतु रेशन पासून वंचित नागरिकांना रेशन कोड नंबर देण्यात आले. पुणे ब्लड बँकेच्या सहाय्याने घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये 100हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुणे शहर योजना प्रमुख अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या मुख्य आयोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार, भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने, श्रीकांत भीमाले, युवा मोर्चाचे बापू मानकर, योगेश येनपुरे, दीपक पोटे, आरती कोंढरे, आजी माजी पदाधिकारी, सदस्य, पुणे ब्लड बँकेचे सेवेकरी, परिसरातील नागरिक, माता भगिनी, युवा वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्राचे लाडके आणि सर्वांच्या मनातील असणारे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक 18 सगळ्यात चांगले उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये रेशनिंग जे लोकांना मिळत नव्हतं त्या 980 लोकांना आज रेशनिंगचा 12 आकडी नंबर देऊन त्यांना ते मिळवण्याचा प्रयत्न करून चालू करून देण्यात आलं. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार व शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष धीरजी घाटेसाहेब यांच्या सर्वांचे आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी हेमंतजी रासनेसाहेब सर्वजण उपस्थित होते. यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम अत्यंत शून्य आणि व्यवस्थित सुरू पार पडला. त्याबद्दल मी उपस्थित झालेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो व देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून आई जगदंबेला प्रार्थना करतो. त्यांचं आरोग्य, त्यांचं कार्य ह्या महाराष्ट्राला प्रत्येक तळागाळातील लोकांना साजेसं असं होईल यात शंका नाही व त्यांचं आरोग्य व कुटुंबाला सदगती लाभो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. आज राज्याचे उपमुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, उत्तम संघटक आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देते. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांना देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते. आम्हाला नेहमीच सेवाभाव आणि समाजाप्रती आपण देणं लागतो या दृष्टीने काम करण्याचं नेहमीच मार्गदर्शन केलं आहे आणि आज देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये जे अजयजी खेडेकर आणि जे शहराध्यक्षजी धीरजी घाटे यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम झाला. अतिशय चांगला कार्यक्रम ज्याच्यामध्ये महिलांना गरज होती, जिथे रेशनिंगच्या अडचणी होत होत्या त्यांना रेशनिंगच्या कार्डची उपलब्धता असेल, 10वी 12वीमध्ये मिळालेल्या मुलांना यश द्या, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना बक्षीस देणं असेल आणि अशा अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. त्याबरोबरच रक्तदान शिबिर देखील आयोजित केलं. त्यांना खरं तर आम्ही योजना प्रमुख म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे आणि अतिशय चांगल्या योजना त्यांनी प्रभागामध्ये आणि विशेष करून पुणे परिसरात राबवल्या. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज सेवा ही समर्पण या भावनेने काम करतो. अजय खेडेकर हे पुण्याचे खूप ऍक्टिव्ह नगरसेवक आहेत. मी नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला येतो. कोविडच्या 2 वर्षांमध्ये या माणसांनी जे काम केलं ते अफाट काम होतं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये ज्या भागातले नगरसेवक आहेत 60-70% या भागामध्ये स्लम आहेत, मिडल क्लास, लोअर क्लास लोक या भागामध्ये राहतात आणि अत्यंत सक्रियपणे या समाजाला काय काय आवश्यकता आहे, लोकांची काय आवश्यकता आहे जाणून
कायम लोकांच्या मदतीला धावणारा अजय केळेकर हा भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता सच्चा लोकप्रतिनिधी हा या भागाचा आहे. आणि खरंच आज तुम्ही त्यांच्या कार्यक्रमाला आल्यामुळं एक आगळी वेगळी शोभा या कार्यक्रमाला आली. मी खर तर ताई या कार्यक्रमाला आज प्रमुख अतिथी आहेत. मी आपल्या समोर फार वेळ बोलणार नाही. मी अजय केळेकर यांनाही पुढच्या त्यांच्या कार्यकर्तीसाठी शुभेच्छा देतो. आणि आज रक्तदानाचा कार्यक्रम आहे, 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना काही मदत देण्याचा कार्यक्रम आहे, आणि वेगवेगळ्या योजनांचे तर ते कायम कार्यक्रम करत असतात. केंद्राने योजना राबवली की खेडेकरांनी ती उचलली असं पुणे शहरामध्ये आहे. मोदीजींनी एखादी योजना आणली आणि पुण्यामध्ये कुठं ती झाली नसेल तरी ती खेडेकरांच्या प्रभागामध्ये पहिल्यांदा योजना होती. आणि त्यांना कंपनी योजनावाले बाबा असं म्हणतो. खूप योजना वेगवेगळ्या पद्धतीने ते राबवतात. त्यांच्या सक्रिय त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक उत्साह उमेद आनंद मिळतो आणि खूप चांगले कार्यक्रम ते करतात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुद्धा पुणे शहरामध्ये अनेक कार्यक्रम नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी करावेत पुढच्या काळामध्ये. मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी काहींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो.